शहरापासून काही अंतरावर असलेल्या जामटव व गवळीपुरा परिसरात अवैध दारू अड्ड्यावर पोलिसांनी धाड मारून 71,000 मुद्देमाल जप्त केला. रहमान रणू उचे व छोटू रणू उचे दोघेही राहणार चामडह, तर नटू बुद्ध मांजरे व प्रशांत कोकाटे दोघेही राहणार गवळीपुरा. हे चामडह आणि चिमणीनाला शिवारात अवैध गावठी दारू तयार करीत असल्याची माहिती शहर डीपी पथकाला मिळाली. त्यावरून त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन छापा मारून चामडह येथील 385 लिटर हातभट्टी गावठी दारू व चिमणीनाला येथून हातभट्टी गावठी असा एकूण 71,000 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. ही कारवाई लोकसभा निवडणूक व रामनवमीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली. सदर कारवाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांच्या मार्गदर्शनात जमादार गजानन क्षीरसागर, अमित जाधव, अल्ताफ शेख, निलेश घोसे, नितीन बुटे, अमित मस्के यांनी पार पडली.